आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. 5 तास धुवाधार पाऊस पडल्यानं नेर आणि दिग्रस भागातील रस्ते जलमय झालेले आहेत, तर अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. अवघ्या काही तासात नाले तुडुंब भरल्यानं नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यातही तब्बल 12 गावांना 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून विहिरींचा पाणी पातळी 1.5 ते 1 फुटावर आलेली आहे. अकोल्याच्या अकोट तालुक्यात युरियाचा साठा मर्यादित आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया मिळावा यासाठी प्रति शेतकरी फक्त 5 पोते खत विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. देशात यंदा सोयाबीनच्या पेरण्यांमध्ये 17% घट झाली आहे. देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे सोयाबीनचा पेरा घटलाय. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास सोयाबीन पेरणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मिरची प्रति किलो 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर घाऊक बाजारात 60 ते 70 रुपये किलो दर मिळतोय. पुढील 1 ते 2 महिने दर चढे राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल मे महिन्यात प्रमुख खतांच्या आयातीमध्ये 57% वाढ झालेली आहे. एकूण 28 लाख टन खते आयात करण्यात आलेली आहेत. मान्सूनची पुढची प्रगती कशी राहते आणि पाऊस किती पडतो यावरच खतांची विक्री अवलंबून राहील असं जाणकारांनी सांगितलंय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा नदीवरील केटी बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्याचे गेट वाहून गेल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून नदीमध्ये पाणीसाठा शिल्लक राहत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधारा दुरुस्तीची मागणी सिंचन विभागाकडे केलेली आहे. राज्यात पुढील काही 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय. जालन्याच्या वडीगोद्री परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा, शहागड, पाथरवाला, कंजरा आणि घुंगडे हदगाव तसंच धाकलगाव आणि वडीगोद्री परिसरात पाऊस पडतोय, मात्र जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील फतेपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय. या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एप्रिल महिन्यापासून लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. सध्या घाऊक बाजारात लसूण 150 रुपयांवर पोहोचले असून किरकोळ बाजारात दर 200 रुपयांवर पोहोचले. धाराशिव प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाराशिव नावाचा वापर करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी दिलेले आहेत. तर शासनाकडून अंतिम निर्णय होईपर्यंत धाराशिव नावाचा वापर करू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी 28 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. 60%हून अधिक पदं रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय आणि त्यामुळे तातडीनं पदभरती करण्याची मागणी होतीय. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंभा उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडलंय, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा खड्डा तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होतीय. पावसाळ्यात वीकेंडला अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये येत असतात आणि या गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कार्ला फाटा ते लोहगड या मार्गाची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. धोकादायक वर्गखोल्यांमध्ये मुलांना बसवू नका, काही दुरुस्त्या असल्यास संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील ठाकरवाडी परिसरात कांद्याच्या चाळीमध्ये बिबट्याचा बछडा आढळून आला, त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभागानं या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी होती. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देऊनही अद्याप ते पूल वापरत आहेत आणि या ब्रिटिशकालीन पुलांची दुरवस्था झाली असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी होती. सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या डॅशबोर्डचे उद्घाटन करण्यात आलंय, त्यामुळे आता एका क्लिकवर उत्तरपत्रिका तपासण्याची सर्व माहिती मिळणार आहे. निकाल लवकर लावण्यासाठी या डॅशबोर्डची खूप मोठी मदत होणार असल्याचा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी व्यक्त केलाय. धाराशिवच्या जवळादुंगला गावातील ग्रामस्थ गोरख गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. वडिलोपार्जित जागेची कागदपत्र देण्यास प्रशासकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. दक्षिण सोलापूरच्या आहेरवाडीमध्ये टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बकरी ईदला गोहत्या केल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आलेला आहे आणि या मारहाणीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून 16 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर नाशिकमध्ये मनसेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. आजपर्यंत सगळ्यांना अनुभवलं हाती काय लागलं, पुन्हा एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा अशा आशयाचे बॅनर लावत मनसेनं मतदारांना साथ घातली आहे. परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमात अजित पवारांसारख्या नेत्याला डावलून पक्षाची धुरा ही सुप्रिया सुळेंकडे सोपवली. क्षमता असूनही अजित पवारांना डावलण्यात आल्यानं राष्ट्रवादीमध्ये हा बंड झाल्याचा दावा महाजन यांनी केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या कोराडी येथील भारतीय विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला विचारल्याशिवाय माझा फोटो वापरू नये असं आवाहन केलं होतं. मात्र बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले असून त्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा देखील फोटो लावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे आणि त्यात पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार सत्तेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. विरोधी पक्षनेते सत्तेत सहभागी झाल्यामुळे राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं बैठक बोलावली आहे. आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत. मातोश्रीवर ही बैठक पार पडेल. अजित पवारांच्या भूमिकेचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवारांसोबतच असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी स्पष्ट केलंय. खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळणार असं सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. अजित पवारांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो असंही ते म्हटलेत. 3.5 वर्षांपूर्वी सकाळच्या शपथविधीला जाताना मला विचारून गेले असते तर मी दुपारी जायला सांगितलं असतं असं देखील आठवले म्हटले. परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. शरद पवारांनी आपल्या मुलीसाठी क्षमता असूनही अजित पवारांना डावलं असा टोलाही महाजन यांनी लगावलाय. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आपण असल्याचं मत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केलंय. शिर्डी नाशिक महामार्गावरील सावळी विहीर गावात मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 25 ते 30 कर्मचाऱ्यांचं 1 लाख रुपयांचं सामान जळून खाक झाले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पुराच्या पाण्यातून बैलगाडीसह 3 जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नाल्यातून बैलगाडी घेऊन जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही बैलगाडी वाहून गेली. दरम्यान 2 जणांचा प्राण वाचला असून 1 जण बैलगाडीसह वाहून गेला. वसईतील भोईदापाडा इथे कारनं पेट घेतला. यावेळी 2 जणांना सुखरूप वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आलंय तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. राकेश सुरेला असं या तरुणाचं नाव आहे. कॉलेजमधील मित्रांसोबत तो तुंगारेश्वर धबधबा या ठिकाणी गेला होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय. अमरावती शहरातील तारखेडा भागात मनोज सोनी या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अलीम खान उर्फ फैजान खान आणि शेख शहाबाज शेख कलीम या दोघांना अटक केली आहे. तारखेडा इथे एका वृद्ध इसमाला दुचाकीस्वारानं धडक दिली आणि यावेळी मनोज यानं दुचाकी चालकाला हटकल्यानं त्यांच्यात वाद झाला. यावेळी मनोजवर चाकून वार करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. मुंबईतील वरळी भागात एक मृतदेह आढळलेला आहे. परिसरात तरुणीच्या हत्येनं खळबळ माजली आहे. समुद्र किनारी गोणीमध्ये हा मृतदेह आढळला असल्याचं कळत आहे. दरम्यान पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे. मुंबईच्या वरळी परिसरात हा मृतदेह आढळला असल्याची माहिती समोर येते आणि या परिसरात तरुणीच्या हत्येनं खळबळ माजली आहे. समुद्र किनारी एका गोणीमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळलेला आहे. दरम्यान पोलिसांकडून सध्या तपास सुरू करण्यात आलाय. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. टोमॅटोचा राज्यभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. नागपूर बाजार समितीमध्ये मंगळवारी टोमॅटोला विक्रमी 110 रुपये प्रति किलोचा दर मिळालाय. छत्रपती संभाजीनगर रामटेक पुणे आणि सोलापूर बाजार समितीमध्ये देखील टोमॅटोनं शतक गाठलंय. मुंबई बाजार समितीमध्ये भाव 70 ते 80 रुपयांवर पोहोचलेत. किरकोळ बाजारात 140 ते 180 रुपये किलोनं टोमॅटोची विक्री होते. केंद्र सरकारनं साखरेचा दर 3,750 रुपये प्रति क्विंटल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघानं केली आहे. वाढलेल्या FRP मुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. तसंच बाजारातील साखरेचा दर हा प्रति क्विंटल 3,400 रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं बोललं जात आहे.
राज्यात आतापर्यंत 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। पुढील काही दिवसात यात आणखी भर पडण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण सज्जता, खरीपाची कामं आणि केंद्र सरकार पुरस्कृत तसंच केंद्र सरकारी विभागांच्या योजनांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी अधिकाऱ्यांनी पाऊस आणि सध्याची पेरणीची स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली। पुण्यामध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिचा जीव वाचवणाऱ्या तरुणांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सत्कार करण्यात आला आहे। हर्षद पाटील आणि लेशपाल जवळगे याचा पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी दोघांच्या धाडसाचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं। अनिल परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे। वैयक्तिक 15,000 जात मुचलक्यावर न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। मुंबईतील सहाय्यक अभियंत्याला मारहाण प्रकरणात त्यांना हा अटकपूर्व जामीन मिळालाय। मुंबईतील लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। सीएसएमटीवरून बदलापूरला जाणाऱ्या लोकलमध्ये एक गर्दुल्ला भायखळा स्टेशनवरून महिलांच्या डब्यात शिरला आणि लोकलमध्येच गांजा ओढत होता। आरपीएफनं त्याला कुर्ला स्टेशनला उतरवलं आणि ताब्यात घेतलं। मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील एका ओला कारनं पेट घेतल्याची घटना घडली आहे। सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुंबई विमानतळ प्रशासनानं हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय। मुंबई विमानतळाचे सिक्युरिटी चेकपॉइंट वाढवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्री एम्बकेशन सिक्युरिटी चेक क्षेत्राचं उद्घाटन केलंय आणि यामुळे आता प्रवाशांचा जास्त वेळ वाया जाणार नाही। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर समृद्धी महामार्गावर काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या समृद्धी महामार्गावरील अधिकारी, समृद्धी महामार्ग ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो त्या 5 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वंदे भारत एक्सप्रेसमधील आसन श्रेणीमुळे प्रवाशांचा 10 तासांचा प्रवास कंटाळवाणा होतोय आणि त्यामुळे लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीमध्ये बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत। याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे। मध्य रेल्वेनं एप्रिल ते जून 2023 या कालावधीमध्ये मालवाहतूक करून 2,354 कोटी रुपयांची कमाई केली आणि या काळामध्ये सिमेंट कंटेनर, पेट्रोलियम उत्पादनं, लोह, स्टील आणि लोह खनिज याची वाहतूक करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं फक्त जून महिन्यात मालवाहतूक करून 806 कोटी रुपये महसूल प्राप्त केलाय। पंतप्रधान मोदी 7 आणि 8 जुलैला मोदी छत्तीसगड, यूपी, तेलंगणा आणि राजस्थान दौऱ्यावर आहेत। मोदी 2 दिवसात 4 राज्यांचा दौरा करणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली 10:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।